नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, ई स्टडी सर्कलमध्ये आपल्या एज्युकेशन चॅनलमध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करत आहे. नगर परिषदमध्ये मेगा भरती होत आहे, कर निर्धारण आणि प्रशासकीय सेवा, त्याचप्रमाणे लेखापाल, लेखापरीक्षक याच्यासाठी जे की बुक लिस्ट आहे ते आपण या सेशनमध्ये बघणार आहोत. तरीही आत्तापर्यंत आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करू शकता. जे तुम्हाला रेड कलरचं बटन दिसत आहे त्याला क्लिक करून तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि बाजूची बेल आयकनला जर क्लिक केलं तर तुम्हाला नोटिफिकेशनसुद्धा मिळेल नवीन जे की लेक्चर म्हणा किंवा नोकरी म्हणा किंवा चालू घडामोडी सर्वच प्रकारचं. लेखापाल लेखापरीक्षकच्या ज्या जागा आहे 528 इतक्या जागाकरता ही भरती होत आहे आणि कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी गट क च्या ज्या जागा आहे त्याच्यामध्ये 766 इतक्या जागा आहे. दोन्ही हे जे पद आहे गट कचं पद आहे लेखापाल लेखापरीक्षक आणि गट कचंच पद आहे कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी. त्याच्यामुळे सिलेबस याला सेम आहे आणि परीक्षासुद्धा सारखीच असणार आहे. लेखापाल लेखापरीक्षक याच्याकरिता जी मागितलेली आहे बीकॉमची डिग्री मागितलेली आहे, वाणिज्य शाखेतील पदवी मिनिमम मागितलेली आहे. ओके, कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारीकरिता कुठल्याही शाखेत जर पदवी असेल तर तुम्ही याला अप्लाय करू शकता. तर बघा, लेखापाल लेखापरीक्षक गट क, श्रेणी अ, श्रेणी ब आणि श्रेणी क अशी तिन्ही आहे आणि श्रेणी क जे आहे त्याच्यामध्ये जे आहे नगर परिषद कर्मचाऱ्यातून भरावयाच्या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातील वाणिज्य शाखेची पदवी मागितलेली आहे आणि जे की नगर परिषद लेखापरीक्षण व लेखा सेवा श्रेणीत गट क मध्ये नगर परिषद कर्मचाऱ्यातून भरावयाच्या पदासाठी विशेष अर्हता म्हणजे त्यांना जे आहे 5 वर्ष कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे असं म्हटलेलं आहे. फक्त जे नगर परिषदमध्ये जे कार्यरत त्यांच्यासाठी आहे. ओके, तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे प्रश्न, सर याला एक्सपिरियन्स आहे का, याला जे आहे तुम्ही डिग्री आहे फक्त याला डिग्री मागितलेली आहे, कुठल्याही प्रकारचा याला अनुभव मागितला नाही. लेखापाल लेखापरीक्षक गट श्रेणी अ, श्रेणी ब आणि श्रेणी क जे आहे जे नगर परिषदमधून भरती आहे आणि त्याच्याकरिता फक्त अनुभव आहे. ओके, आणि बाकी जी आहे सामान्य भरती आहे ज्याप्रमाणे MPSC घेते त्याप्रमाणे. आणि दुसरं जे पद आहे ते आहे कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी. पहिलं जे होतं ते होतं लेखापाल लेखापरीक्षक, त्याच्यामध्ये सुद्धा सेम तसंच आहे. श्रेणी अ, श्रेणी ब करिता कुठली पण डिग्री असेल तर तुम्ही अप्लाय करा. श्रेणी क सुद्धा कुठली पण डिग्री असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता आणि नगर परिषद जे कर्मचारी आहे त्यांना जे आहे सेम तसंच एक्सपिरियन्स त्याच्यामध्ये मागितलेलं आहे. नगर परिषद प्रशासकीय व लेखा सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा. ओके, त्याच्याकरिता जे स्कीम आहे, परीक्षेची योजना कशी आहे, 100 गुणाची याच्यामध्ये तुमचा जो असणारा पेपर असणार आहे ज्याप्रमाणे MPSCचा असतो, एकूण दर्जा जो आहे याचा पदवीचा दर्जा आहे म्हणजे डिग्रीवरती प्रश्न, डिग्रीच्या लेवलचे याच्यावरती प्रश्न असणार आहे. एकूण जे गुण असणार आहे 100 प्रश्नसंख्या, 100 गुण आणि 1.5 तास वेळ आहे म्हणजे 90 मिनटामध्ये 100 प्रश्न अटेम्प्ट करायचे आहे. मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये असणार आहे आणि दोन्ही माध्यम आहे मराठी आणि इंग्रजी, दोन्ही माध्यममध्ये हा पेपर असणार आहे. तर बघा, याच्याकरिता जे अभ्यासक्रम आहे ते आपण बघून घेऊ. सर्वप्रथम याच्यामध्ये जे अभ्यासक्रममध्ये आहे ते म्हणजे चालू घडामोडी. चालू घडामोडी हा एक महत्त्वाचा पार्ट आहे, त्याच्यामुळेच आपण जे आपल्या चॅनलवरती जवळपास 1.5 वर्षापासून सर्व चालू घडामोडी आपल्या चॅनलवरती आपण अवेलेबल केलेल्या आहे. चालू घडामोडीकरिता पुस्तकंसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. याच्यामध्ये भारताचा आणि जगाचा तुम्हाला संपूर्ण चालू घडामोडीचा अभ्यास करायचाच आहे. नागरिकशास्त्र म्हणजेच पॉलिटी, भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन, राज्याच्या संबंधित सर्व काही, त्याचप्रमाणे नागरी व्यवस्थापन प्रशासन, हे झालं सिव्हिक्सच्या रिलेटेड, नागरिकशास्त्राच्या रिलेटेड. आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राच्या इतिहासावरती प्रश्न असणार आहे आणि आधुनिक भारताचा जो आहे इतिहास त्याच्यावरती प्रश्न असणार आहे. हे जनरली जो सिलेबस दिसत आहे हा म्हणजे MPSCची जी आपली प्री असते त्याच्या टाईप आहे. भूगोल, पृथ्वी आहे, जगातील विभाग आहे, हवामान आहे, अक्षांश आहे, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार आहे, पर्जन्यमान, प्रमुख पिके, नद्या, उद्योगधंदे इत्यादी, हे सर्व भूगोलमध्ये अभ्यासाचं आहे. सिलेबस माहीत असलं अत्यंत गरजेचं आहे. जर आपल्याला सिलेबसच माहीत नसेल तर आपण अभ्यास कसं करणार आहे. ओके, आणि त्याच्यानंतर बुकची लिस्ट, बुकची लिस्टसुद्धा मी तुम्हाला सांगतो. दोन्ही पदाकरिता आहे ही कॉमन सिलेबस. अर्थव्यवस्थामध्ये भारतीय अर्थव्यवस्था, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे GDP, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग व्यवस्था, त्याच्यानंतर पॉप्युलेशन म्हणजेच लोकसंख्या, दारिद्र्य आणि बेरोजगारी, मुद्रा, राजकोषीय नीती इत्यादी जे आहे. शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये अर्थव्यवस्था, अर्थलेखा, अर्थसंकल्प म्हणजेच बजेट जे आहे त्याचे लेक्चर आपण टाकलेलेच आहे आपल्या चॅनलवरती. मॅक्झिमम तुम्हाला याच्यावरती जे आहे काही बेसिक लेक्चर पण टाकलेले आहे आणि बँकिंग वगैरेचं जे असतं बरंचसं आपण चालू घडामोडीमधून हे कवर करत असतो. मॅक्झिमम जे आहे बेसिक ज्या टर्म्स आहे याचे तर लेक्चर टाकलेलेच आहे, ते तुम्हाला त्याच्यात माहीत पडेल. आणि लेखापरीक्षण आणि अर्थसंकल्प, महाराष्ट्राचा अर्थसंकल्प, भारताचा अर्थसंकल्प 2017 तुम्हाला वाचावं लागेल. त्याच्यामध्ये सर्व आकडे असतात,
थोडं तुम्हाला ते रटून घ्यावं लागेल. सामान्य विज्ञान, सामान्य विज्ञान भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, त्याच्याचप्रमाणे जे आहे समोर अजून बघूया आपण याच्यामध्ये, वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र हे सर्व अभ्यासाचं आहे, याच्याकरिता पुस्तक मी तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर बुद्धिमापन चाचणी, उमेदवार हा किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न, याच्यामध्ये जे आहे डिग्रीच्या लेवलवरचे प्रश्न असणार आहे. आणि बुद्धिमापन चाचणी हा एक असा असतो की जितकी जास्त प्रॅक्टिस तितकं जास्त आपलं स्कोरिंग याच्यामध्ये येऊ शकतं. मागचे जे काही पेपर आहे, काही पेपर माझ्याजवळ आहे कर निर्धारकचे, तर मी ते मला ते उपलब्ध करून देईल सॉल्व करून, ओके, जेणेकरून तुम्हाला त्याच्यातून कळून जाईल की कशा पद्धतीचे जे आहे प्रश्न विचारतात. हे जे आहे पूर्ण राज्याच्या लेवलवर फर्स्ट टाईम हे एक्झाम होत आहे, काही जिल्ह्याच्या लेवलवरचे आपल्याजवळ प्रश्न उत्तरे जे आहे पेपर अवेलेबल आहे, ते आपण अवेलेबल करून देऊ. तर आता आपण बघूया याच्याकरिता पुस्तकांची यादी. तर पुस्तकांची यादीमध्ये सर्वप्रथम जो आहे चालू घडामोडीकरिता चाणक्याचं मॅगझिन आहेच, जवळपास 8 ते 10 महिन्याच्या सर्व तुम्हाला चालू घडामोडी जे आहे वाचून काढायचे आहे, ओके. याच्यामध्ये मॅक्झिमम जे आहे स्पोर्ट्स तुम्हाला कवर करायचं आहे, त्याचप्रमाणे जे काही आहे महत्त्वाचे व्यक्ती, महत्त्वाच्या घटना हे सर्व आपण कवर करत असतो. जर व्हिडिओ पाहिले तुमचं वेळसुद्धा वाचेल. आपलं यूट्यूब चॅनल आहे, आपलं ॲप्लिकेशन आहे, त्याचप्रमाणे आपली वेबसाईटसुद्धा eStudyCircles.com, त्याच्यातूनसुद्धा तुम्ही प्रिपरेशन करू शकता, तुम्हाला डेट वाईज मिळून जाईल. नागरिकशास्त्रकरिता जे पुस्तक यूज करायचं आहे पॉलिटीकरिता, के सागरचं हे पुस्तक आहे आणि सर्वच काही याच्यामध्ये कवर केलेलं आहे, ओके. ते बेस्ट पुस्तक आहे के सागर प्रकाशनचं, नागरिकशास्त्र पॉलिटीकरिता तुम्ही यूज करू शकता. इतिहासकरिता ग्रोवर आणि बेल्लेकर, आधुनिक महाराष्ट्राचा इतिहासकरिता अनिल कठाळे आणि गाठाळ्यांचं पुस्तक आपण रेफर करू शकता. हे जे आहे नागरिकशास्त्र म्हणा, इतिहास म्हणा, भूगोल म्हणा, याचे जे आहे नागरिकशास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, तर भूगोल हे स्पेसिफिक असतं, याच्यामध्ये नागरिकशास्त्रसुद्धा हे स्पेसिफिक असतं आणि याच्यातून बरेचसे आपल्याला मार्क्स कवर होऊन जातात जर आपण वाचन केलं तर. इतिहासामध्ये कसं आहे थोडंसं खोलवर वाचन करावं लागतं, पुस्तकं वाचावी लागतात, ओके. आणि जास्तीत जास्त जे आहे म्हणजे ज्याच्यातून आपल्याला यश मिळू शकेल, एक तर आपलं वाचन पाहिजे आणि दुसरं म्हणजे आपला सराव पाहिजे, जे की आपले पेपर आहे ते जास्तीत जास्त सोडून आपल्याला बघितले पाहिजे आपण, म्हणजे आपलं जे की आपण वाचलेलं आहे ते आपल्याला वेळेवर आठवते नाही आठवते त्याच्यातून आपल्याला माहिती पडतं. म्हणून बऱ्याचशा आपण टेस्ट सिरीजसुद्धा याच्या सामोरं मी तुम्हाला सुरू करून देईल, जेणेकरून जे आहे तुमचं प्रिपरेशन होऊ शकेल. भूगोलसाठी सौदी सरांचं, ए बी सौदी सरांचं द मेगा स्टेट महाराष्ट्र हे पुस्तक छान पुस्तक आहे आणि बरेचसे याच्यामध्ये कव्हर केलेलंच आहे महाराष्ट्राचं. अजून जे आहे विकिपेडियावरती सुद्धा बरीचशी माहिती तुम्हाला मिळू शकते आणि बऱ्याचशा गव्हर्नमेंटच्या वेबसाईट आहे, पण इतका वेळ नसतो आपल्याजवळ जनरली, म्हणून हे पुस्तक तुम्ही रेफर करू शकता. आणि काही आपले व्हिडिओज आहे महाराष्ट्राच्या भूगोलावरसुद्धा आहे आणि भारताच्या भूगोलावरसुद्धा आहे, तेसुद्धा तुम्ही रेफर करा. अर्थशास्त्रामध्ये सुद्धा जे आहे दीपस्तंभ प्रकाशनचं जे आहे किरण देसले सरांचं, याच्यामध्ये भाग 1 भाग 2 असे दोन पुस्तकं आहे, दोन्ही पुस्तक वाचावं लागेल. आणि अर्थशास्त्रासाठी बेस्ट आहे चालू घडामोडीचे सेशन अटेंड करत व्हिडिओ तुम्ही बघत राहा, त्याच्यातून बरंचसं जे आहे कंटिन्युअसमध्ये जे आहे बरेचसे घडामोडी घडत असतात अर्थशास्त्राच्या, त्या आपण कव्हर याच्यामध्ये करत असतो. आणि चालू घडामोडीचं जे सेशन आहे त्याच्यामधून दोन्ही तुम्हाला फायदा होईल, एक तर चालू घडामोडी पण होईल, अर्थशास्त्र पण होईल, ओके. सामान्य विज्ञानचा जर विषय पाहिला त्याच्यामध्ये सर्वच काही वाचायचं आहे, प्राणीशास्त्र झालं, त्याच्यानंतर जीवशास्त्र, ओके, तर मानवशास्त्र जे आहे ते सर्व याच्यामध्ये हे कवर होतात. के सागर प्रकाशनचं जे पुस्तक आहे मराठीतून पुस्तक आहे सामान्य विज्ञानाचं, तर हे जनरली पुस्तक तुम्हाला MPSCसुद्धा कामी पडतील. आणि जे आहे आता परीक्षा ज्या सुरू झाल्या महापरीक्षा.gov.in वर त्याच्यासुद्धा तुम्हाला उपयोगी पडेल. तरी हे पुस्तक असणं हे अत्यंत गरजेचं आहे, म्हणून एक एक सेट तरी असायलाच पाहिजे. ज्यांच्याजवळ नसेल पुस्तक ते चॅनलवरती बरेचसे लेक्चर्स अवेलेबल आहे सामान्य विज्ञानकरिता, ते रेफर करू शकतात. बुद्धिमत्ता चाचणीकरिता हा प्रॅक्टिसचा भाग आहे, ओके. पुस्तकं तुम्ही आर एस अग्रवाल तर बेस्ट पुस्तक आहे, आर एस अग्रवालचं तुम्ही रेफर करू शकता, परंतु हे इंग्लिशमध्ये आहे किंवा हिंदीमध्ये तुम्हाला मिळेल. दांडेकर अंकलकी, अनिल अंकलकी हे जी पुस्तकं आहे मराठीतून आहे, ज्यांना थोडं इंग्लिशचा प्रॉब्लेम असेल किंवा हिंदीचा प्रॉब्लेम असेल तर ते हे पुस्तकं रेफर करू शकतात. ज्यांना इंग्लिश जमत असेल व्यवस्थित ते आर एस अग्रवाल यूज करू शकतात. आणि बुद्धिमत्ता चाचणी आणि भूगोल याच्यामध्ये जास्त फोकस करायचा आहे भूगोलवरती, बुद्धिमत्ता चाचणी, नागरिकशास्त्र, चालू घडामोड्या आणि जे आहे सामान्य विज्ञान. हे जे आहे सामान्य विज्ञानमध्ये तरी फास्ट जाईल, पण बुद्धिमत्ता चाचणी, भूगोल, नागरिकशास्त्र आणि चालू घडामोडी हे जे 5 विषय आहे याच्यामध्ये आपण बरंच काही स्कोअर करू शकतो. राहिला प्रश्न इतिहास आणि अर्थशास्त्र, हे थोडं कसं असते चालू घडामोडीवर किंवा आकडेवारीवर अर्थशास्त्र हे असतं आणि
ज्या बेसिक टर्म आहे त्या माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे, आणि त्याच्यासाठीच जी आहे याचा अभ्यास सुरुवातपासून म्हणजे जे बेसिक टर्म्स आहे ते आधी क्लिअर करणं गरजेचं आहे, आणि ते करण्याकरिता 4 ते 5 लेक्चर बेसिक याच्यावर आपण टाकलेले आहे. इतिहास मध्ये जे आहे काही पण विचारू शकतात, व्हास्ट असतं, त्याच्यामध्ये आधुनिक महाराष्ट्राचा सुद्धा टाकलेला आणि भारताचासुद्धा इतिहास वाचायचा आहे, तर हे थोडं याच्यामध्ये जे आहे याचा स्कोप जास्त असल्यामुळं यालासुद्धा वेळ द्या. याचं जे टाईम प्लानचं एक लेक्चर आहे हे सुद्धा मी तुम्हाला अवेलेबल करून देईल, म्हणजे तुमचा अभ्यास जो आहे कसा करायचा, कुठून स्टार्ट करायचा हे आपण त्याच्यामध्ये समजून घेऊ. तरी तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही कमेंट करा, जे काही तुमच्या कमेंट येत आहे ते मी तुम्हाला त्याच्यावरती सविस्तर सांगतच आहे. तरी थोडा वेळेचा अभाव असल्यामुळे कधी लेक्चर करायला वेळ जास्त लागून जातो किंवा कधी काही कामंसुद्धा असतात, ओके, तर त्याच्यामधून वेळ काढून आम्ही तुम्हाला जी आहे रिप्लाय करतच असतो. तरी जास्तीत जास्त आमच्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा, जेणेकरून सर्वांपर्यंत पोहोचेल. शेअर करण्यामध्ये कंजूसी बिलकुल करू नका, जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांपर्यंत पोहोचतो. तरी काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करायला विसरू नका. सो थँक्स फॉर वॉचिंग, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र.